सो फर्स्ट ऑफ ऑल अ वेरी वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ट्रिग्नोमेट्री ची फर्स्ट एक्सरसाइज स्टार्ट केली होती, एक्सरसाइज 3.1। मी जे सांगत आहोत त्याकडे केअरफुली लक्ष दे जा। आपली जी फर्स्ट एक्सरसाइज आहे 3.1, सेम त्याच टाइप मध्ये आपली थर्ड एक्सरसाइज आहे 3.3। जे बोलत आहोत लक्ष दे जा। जी आपली पहिली एक्सरसाइज आहे 3.1, यामध्ये जे आपल्याला प्रिंसिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे, सेम आपली एक्सरसाइज आहे 3.3, त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रिंसिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे। उद्या आपली फर्स्ट एक्सरसाइज एंड होणार, त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला आधी थर्ड एक्सरसाइज टीच करणार आहे, अँड आफ्टर दॅट आपण सेकंड एक्सरसाइज टीच करू। ओके, सो आज आपण जे रिमेनिंग प्रॉब्लेम आहे प्रिंसिपल सोल्यूशनचे ते वन बाय वन टीच करू। राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम, सेक थीटा इक्वल टू 2/√3। सेक थीटा इक्वल टू 2/√3। चला प्रॉब्लेम कडे लक्ष द्या। सोल्यूशन, या साइडला सेक आहे तर आपण या साइडला पण आधी सेक लिहितो। सेक थीटा सेक, या साइडला सेक आहे तर या साइडला पण सेक लिहिला। ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये, ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये सेकचा रो बघा आणि सेकच्या रो मध्ये 2/√3 केव्हा येते, जेव्हा राहणार π/6। सेक आहे तर सेक लिहिलं, 2/√3 सेकच्या रो मध्ये π/6 मध्ये येते। त्यानंतर मी तुम्हाला काल टीच केलं होतं सेकचं रिलेशन हे कोणासोबत असते, कॉस सोबत। सेकचं रिलेशन कोणासोबत असते, कॉस, कारण सेक म्हणजे 1/cos होत असते। फर्स्ट क्वाड्रंट प्लस प्लस, सेकंड मायनस प्लस, मायनस मायनस, प्लस मायनस। पहिली साइन कॉस, दुसरी साइन, पहिली कॉस दुसरी साइन, पहिली कॉस दुसरी साइन, पहिली कॉस दुसरी साइन। ओके, सेकचं रिलेशन कोणासोबत आहे, कॉस। तर कॉस कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्लस आहे चेक करून घ्या। कॉस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लस आहे, टॉइस पाय प्लस थीटा। फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस आहे, टॉइस पाय मायनस थीटा। क्वाड्रंट ओळखला आपण, कारण सेकचं रिलेशन कॉस सोबत आहे, कॉस फर्स्ट आणि फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह आहे। थीटाची व्हॅल्यू भेटली π/6। त्यानंतर नाउ सेक थीटा इक्वल टू सेक π/6। मी ऑलरेडी सांगितलं आहे फर्स्ट क्वाड्रंट सॉल्व करायचा नसतो, अँड सेक थीटा इक्वल टू सेक फोर्थ क्वाड्रंट आहे टॉइस पाय मायनस थीटा, थीटा आहे π/6। सो सेक थीटा इक्वल टू सेक π/6, अँड सेक थीटा इक्वल टू सेक 6 × 2π, 12π, 12π मायनस पाय, 11π/6। हेन्स द प्रिन्सिपल व्हॅल्यू, द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ थीटा आर, पहिली व्हॅल्यू झाली π/6, अँड सेकंड व्हॅल्यू झाली आपली 11π/6। राइट डाउन दिस फास्ट। फर्स्ट प्रॉब्लेम झाला आपलं, लिहा नेक्स्ट। कॉट थीटा, कॉट थीटा इक्वल टू √3। कॉट थीटा इक्वल टू √3, आणि बोर्ड कडे फक्त लक्ष द्या। आधी मी प्रॉब्लेम नोट करतो, कॉट थीटा इक्वल टू √3। या साइडला कॉट आहे, या साइडला पण आधी कॉट लिहायचा, लिहिला कॉट। या साइडला कॉट आहे तर या साइडला पण आधी कॉट लिहून घेतो मी। आता तुम्ही कॉटचा टेबल बघा,
ट्रिग्नोमेट्रिक जो टेबल आहे क्वाड बघा किती येणार पाय बाय सिक्स येणार तर तुमची थीटाची व्हॅल्यू झाली पाय बाय सिक्स बट कॉट पॉझिटिव्ह आहे मग कॉट जर पॉझिटिव्ह असला तर कॉटचं रिलेशन असते कॉट अपॉन साईन कॉट म्हणजे काय असते कॉट अपॉन साईन कॉट जर मला पॉझिटिव्ह पाहिजे तर कॉट आणि साईनची साईन सेम पाहिजे बघा कॉस अपॉन साईन कॉट पॉझिटिव्ह 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 हा मायनस मध्ये येणार हा मायनस मायनस हा प्लस मध्ये येणार म्हणजे जो आपला कॉट आहे तो पॉझिटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार एक येणार टॉइस पाय प्लस थीटा आणि एक येणार पाय प्लस थीटा या दोनच क्वाड्रंट मध्ये कॉट आपला पॉझिटिव्ह येणार आहे कारण कॉट म्हणजे कॉट अपॉन साईन आणि कॉट पाहिजे पॉझिटिव्ह तर एक झाला टॉइस पाय प्लस थीटा एक झाला पाय प्लस थीटा नाउ फर्स्ट कॉट थीटा फर्स्ट क्वाड्रंट आपण सॉल्व करतच नाही एज इट इज पाय बाय सिक्स अँड कॉट थीटा इक्वल टू कॉट पाय प्लस थीटा सो पाय प्लस पाय बाय सिक्स कॉट थीटा इक्वल टू कॉट ऑफ पाय बाय सिक्स अँड कॉट थीटा इक्वल टू कॉट सिक्स इंटू पाय सिक्स पाय सिक्स पाय प्लस पाय सेवन पाय बाय सिक्स ओके हेन्स द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ थीटा आर पाय बाय सिक्स फर्स्ट अँड सेकंड विद्यार्थी मित्रांनो सेवन पाय बाय सिक्स राईट डाऊन दिस फास्ट नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो लिया रूट थ्री कोसेक थीटा रूट थ्री कोसेक थीटा प्लस टू इक्वल टू झिरो रूट थ्री कोसेक थीटा प्लस टू इक्वल टू झिरो बघा लास्ट प्रॉब्लेम आहे आणि थोडं वेगळं आहे फक्त बोर्ड कडे लक्ष द्या मला प्रिन्सिपल प्रिन्सिपल व्हॅल्यूज कशाच्या काढायच्या आहेत थीटाच्या तर आधी मी फक्त याला कोसेक थीटाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार लक्ष द्या रूट थ्री कोसेक थीटा इक्वल टू प्लस टू त्या साईडला जाऊन मायनस टू रूट थ्री कोसेक थीटा प्लस टू त्या साईडला जाऊन मायनस टू झाला रूट थ्री हा डिवाइड होणार सो कोसेक थीटा इक्वल टू मायनस टू अपॉन रूट थ्री भेटली आपल्याला कोसेक थीटाची व्हॅल्यू मग या साईडला कोसेक थीटा तर या साईडला पण आधी कोसेक थीटा नोट करू कोसेक थीटा मायनस साईन जच्च्या तशी लिहायची कोसेक तर या साईडला पण कोसेक आता विद्यार्थी मित्रांनो बघा मायनस साईन मी एज इट इज लिहिली आता कोसेकच्या रो मध्ये टू अपॉन अंडर रूट थ्री केव्हा येते कोसेकच्या रो मध्ये टू अपॉन अंडर रूट थ्री तर तो टेबल मध्ये बघून घ्यायचं पाय बाय थ्री बरोबर कोसेकचा रो बघितला तर किती येणार आपला अँसर पाय बाय थ्री त्यानंतर आता लक्ष द्या साईन काय आहे मायनस कोसेकचं रिलेशन हे कोणासोबत असते साईन सोबत कोसेकचं रिलेशन कोणासोबत असते साईन मी काल हेच शिकवलं होतं सेकचं असते कॉस सोबत कोसेकचं असते साईन सोबत मग कोसेक जर मला मायनस पाहिजे तर साईन सुद्धा मायनस पाहिजे साईन कुठे कुठे मायनस आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये साईन मायनस आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये सुद्धा साईन मायनस आहे थर्ड मध्ये साईन मायनस फोर्थ मध्ये साईन मायनस साईन जर मायनस तर कोसेक पण मायनस येणार आहे चला क्वाड्रंट भेटले थीटा पण भेटला नाउ कोसेक थीटा इक्वल टू कोसेक आता निगेटिव्ह साईन नाही लिहायची हा
कोसेक पहिला क्वाड्रंट पाय प्लस थीटा सो पाय प्लस पाय बाय थ्री एंड कोसेक थीटा इक्वल टू कोसेक ट्वाइस पाय मायनस थीटा सो ट्वाइस पाय मायनस पाय बाय थ्री बस वैल्यू लिहिली आम्ही पहिले कोसेक आहे तर या साइडला कोसेक त्यावरून मी थीटा ची वैल्यू काढली ही थीटा ची वैल्यू चेक केली कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते तर एक येतो थर्ड एक येतो फोर्थ सो पहिले थर्ड क्वाड्रंट ची कंडीशन मग फोर्थ क्वाड्रंट ची कंडीशन देअरफोर कोसेक थीटा इक्वल टू कोसेक थ्री इंटू पाय थ्री पाय प्लस पाय फोर पाय बाय थ्री एंड कोसेक थीटा इक्वल टू कोसेक थ्री इंटू टू पाय सिक्स पाय सिक्स पाय मायनस पाय फाइव पाय बाय थ्री हेन्स द प्रिंसिपल वैल्यूज ऑफ थीटा आर पहली वैल्यू काय झाली आपली फोर पाय बाय थ्री आणि सेकंड वैल्यू विद्यार्थी मित्रांनो फाइव पाय बाय थ्री हे प्रॉब्लेम नोट करा बट त्याआधी मी एक होमवर्क देत आहो ते घरी सॉल्व करून बघायचं प्रॉब्लेम आहे आपलं कॉट थीटा इक्वल टू झिरो कॉट थीटा इक्वल टू झिरो हे नोट करा आणि हे होमवर्क ओके ब्रेकडाऊन